याच्यासाठी आपण गेल्या 25 वर्षापासून लढतो आहे. अनेक प्रकारच्या ज्या प्रत्येक वर्ष आपण जे मच्छीमार दिन येतो त्या जागतिक मच्छीमार दिनाच्या दिवशी आपण मोठे मोठे आंदोलन करतो. मुंबईच्या विधानभवनावर आपण 2-2 लाखाचे मोर्चे नेले, कलेक्टर ऑफिसमध्ये मोर्चे नेले, ग्रांत ऑफिसवरती मोर्चे नेले, अशा प्रकारचे निदर्शन ठरणं आम्ही सर्व करतो. कारण आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही करतोय आणि याच्यामुळे आमचं गावाच्या गावं समुद्र गडप करणार आहे आपल्या पोटामध्ये याची जाणीव आपल्याला जेव्हा होत नाही म्हणून आम्ही अनेक प्रकारची जागृती देखील प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जागृती केली करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या लोकांना ह्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. आम्ही 1997-98 पासून लढा लढतो. त्यावेळेला आम्ही 14 वर्ष त्यावेळेला 4 वर्ष आपण लढलो आणि त्यावेळेची मी जे बंदर बनवणारी कंपनी होती इंग्लंडची पेनिसुलर अँड ओरिएंटल कंपनी ही 98 साली आपण लढा ओढलो. डहाणू तालुक्याचं पर्यावरण संरक्षण प्राधिकरण आहे आणि ह्या प्राधिकरणाने तेव्हा आपल्या बाजूने निर्णय झाला, न्यायाच्या बाजूने निर्णय केला आणि त्या पेनिसुलर कंपनीला वॉटर बंदर उभारण्याची परवानगी नाकारली आणि तेव्हा ते पेनिसुलर कंपनी इंग्लंडची हे घेतलेलं काम सोडून परत गेली. पण पुरा 14 वर्षाने याच्यामध्ये भाजप सरकार तिथे आलं केंद्रामध्ये आणि याने पहिला प्रश्न जर घेतला तर कुठला तर सरकारी वाढवा बंदराचा घेतला आणि तो घाट घातला. त्यानंतर अनेक प्रकारच्या आपण लढा लढलो, न्यायालय लढलो, DDPA कडे आपण 17 साली DDPA म्हणजे डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे आपण केस दाखल केली. तिथे आपण 17 साली त्याच्यावरती स्थगिती आदेश घेतला आणि हा स्थगिती आदेश सुरू असतानाच आपण आणखी सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, आपण हायकोर्टामध्ये गेलो, राष्ट्रीय हरित लवादाकडे गेलो आणि हरिक अनेक प्रकारची आपण न्याय प्रक्रिया ह्याच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत. स्थगिती घेतली आणि ही स्थगिती 17 साली नवीन इथे जज आले ह्याचे DDPA चे आणि त्याने चौधरी साहेबाने निर्णय कुठल्या प्रकारची आपली केस सुरू असताना त्याचं हेरिंग झाली नाही, हेरिंग अपूर्ण अवस्थेत होती, आपलं म्हणणं मांडलं गेलं नाही, एवढंच नाही तर आर्ग्युमेंट झाली नसताना अनपेक्षितपणे 31 जुलै 2023 ला निर्णय दिला, अनपेक्षितपणे निर्णय दिला आणि तो आपल्या विरोधात गेला निर्णय. त्यामुळे त्याच्यावर त्या निर्णयासुद्धा आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टामध्ये सुद्धा सर्व कायदे आणि सर्व हे धाब्यावर सर्वांनी बसवून आपलं काही नाही आहे म्हणणं नाही न ऐकता कायद्यामध्ये अनेक प्रकारचे सरकारने बदल केले आणि त्याच्यावरमुळे हायकोर्ट निर्णय आपल्या विरोधात दिला. या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत, ही केस आपली सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. अशा प्रकारचं त्यानंतर DDPA ने जो हे दिला निर्णय दिला त्याचा आधार घेऊन JNPT ने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने MOEF म्हणजे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरणीय मंजुरी घेतली आणि त्या पर्यावरण मंजुरी सुद्धा आपण चॅलेंज दिलेलं आहे राष्ट्रीय हरित लवादाकडे. आता केसेस सुरू असताना सुद्धा अनपेक्षितपणे आपल्या सर्वांना माहीत आहे केंद्र न्याय प्रक्रिया सुरू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे, राष्ट्रीय हरित लवादाकडे केस सुरू असताना त्याने केंद्रीय मंत्रिमंडळाने या बंदराला 76,200 कोटीची मंजुरी देऊन टाकली. अशा प्रकारचे सर्व कायदे सर्व नियम सर्व धाब्यावर बसवले गेले आणि आमच्यावरती सर्वांवर संबंध मानव जातीवरती अन्याय केला. मला एक सांगायचं राहून गेलं, राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हा प्रकल्प सर्वांना घातक आहे. कारण या बंदरापासून 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये जगप्रसिद्ध असं तारापूर अणुशक्ती केंद्र आहे. 15 किलोमीटरवरती इथे 1,000 रासायनिक कारखाने आहेत अशी MIDC आहे. त्या बाजूला 25,000 रासायनिक कारखान्यावाली CIDC आहे, गुजरात MIDC आहे. इथे रिलायन्स औष्णिक विद्युत केंद्र आहे अशा चौपर. आणि विशेष म्हणजे आपल्या ह्या बंदरापासून केवळ 502 नॉटिकल मैलावरती पाकिस्तानचं भयानक असं कराची बंदर आहे आणि इथून
स्वप्नात आपला मुंबई हल्ला करणारा कसाबने ह्याच ठिकाणी आपल्या समुद्रातून त्याने मुंबईवरती हल्ला केला गेला। अशा प्रकारचं राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टी सुद्धा घातक असणारं हे बंदर इथे येऊ पाहते। येथे सर्वत आपण शेतकरी बागायतदार मच्छीमार सर्व तो उद्ध्वस्त होणार आहेत। आताच एक अधिसूचना निघालेली आहे रस्त्यांचं रेल्वेसाठी, रस्ता रेल्वे होणार आहे, या रस्ते रेल्वेसाठी 571 जागा संपादित करणार आहे। ते त्याच्यासाठी अधिसूचना काढलेली आहे। आणि हा रस्ता जो आहे हा रस्त्याची रुंदी आहे 180 मीटर, जो जाणार आहे वाणगाव पर्यंत की नवीन पालघर, पालघर कुठे राहिलं मध्ये उमरोळी आलं, बोईसर आलं आणि त्याच्यामध्ये वाणगावच्या जवळ नेवाला गाव होतं, तिथे नवीन पालघर तुम्ही बोर्डच्या बिल्डिंगवरती नवीन पालघर स्टेशनचा जो बोर्ड लावलेला आहे तुम्ही पाहत असेल, ते तिथे ते वाढवण बंदराचं जी कनेक्टिव्हिटी आहे तिथे जोडले जाणार आहे ते रेल्वेपर्यंत, रेल्वे आणि पुढे तव्यापर्यंत 35 किलोमीटरपर्यंत हा रस्ता जाणार आहे, हा नॅशनल हायवेला जोडला जाणार आहे। अशा प्रकारने ह्या दोन्ही रस्त्याची रुंदी आहे 180 मीटर, ज्याने आपली शेती वाडी सर्वच उद्ध्वस्त होणार आहे। आणि अशा ही जेव्हा जाणीव झाली तेव्हा आपण सर्वांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक प्रकारची आंदोलन झाली, धरणं झाली, मोर्चे झाले, लाख लाख दोन दोन लाखाचे मोर्चे झाले, पण ह्या सरकारला काही जाग आली नाही, उलट आमची सर्व दडपून टाकण्यात आली। आणि हे न्याय प्रक्रिया सुद्धा न्यायाची पायमल्ली केली गेली, न्यायाचे अनेक प्रकारचे न्यायात बदल केले गेले असं